नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, बऱ्याच वेळा जे काही नवीन गोट फार्मर आहे जेव्हा जे नवीन शेळीपालन सुरू करत असतात तर त्यांना बऱ्याच वेळा असं कन्फ्युजन त्यांच्या मनात असतं की शेळ्यांचा टाइम टेबल आपण कसा ठरवावा किंवा साफसफाई नेमकी कधी करावी, शेळ्यांना चारा कधी द्यावा, शेळ्यांची भूक किती असते, तिला कोणत्या वेळेला कोणता चारा द्यावा, म्हणजे जो आपण सुका चारा कधी देऊ शकतो, हिरवा चारा कधी देऊ शकतो किंवा जो काही दाणा बरडा आहे हा कधी द्यावा, शेळ्यांना पाणी कधी ठेवावं, दाणा खाऊ घातल्यानंतर की दाणा खाऊ घालायच्या आधी, हे जे काही कन्फ्युजन आहे मित्रांनो ते त्यांच्या मनात कायम येत असतं। आणि जे जेव्हा आपण एखादा जो काही गोट फार्मर आहे नवीन गोट फार्म टाकतो ना, तर त्याच्या गोट फार्मला बहुतेक जे काही रस्त्याने जाणारे लोक हे भेट देत असतात आणि हे त्याला कल्पना देत असतात किंवा नवीन नवीन आयडिया देत असतात की भाऊ तू असं कर तसं कर, कारण की माझा स्वतःचा अनुभव आहे, मला पण बऱ्याच वेळा लोक सांगायचे की दाणा सायंकाळी द्यायचा, दाणा सकाळी द्यायचा किंवा बरडा सकाळी द्यायचा, काही काही असे सांगायचे की मेथी घास सकाळी द्या, दुपारी कोरडा चारा द्या आणि सायंकाळी परत मेथी घास द्या, असं पण सांगायचे। काही लोक सांगायचे की हिरवा चारा दिवसातून एका वेळेला द्यायचा, काही लोक सांगायचे की फक्त हिरव्यावर ठेवा म्हणजे चरतीला न्या किंवा काही कोरड्यावर द्या, असे जे काही नवीन लोक आहेत ना हे असं काही काही सांगत असतात। आणि जो काही शेळी पालक आहे हा त्याच्यात कन्फ्युजन होत असतो आणि त्याचं स्वतःचा टाइम टेबल मॅनेजमेंट त्याला ठरवता येत नाही। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही शेळ्यांना हिरवा चारा सकाळी द्या किंवा सायंकाळी द्या याच्यावर काही मॅटर डिपेंड करत नाही, फक्त जे काही तुम्ही सवय लावताय शेळीला ही सवय तुम्ही कायम कंटिन्यू करणं गरजेचं आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यावर जशी तुमची सवय आहे, जसं तुम्हाला दिवसाला टाईम मिळतोय त्याप्रमाणे जर तुम्ही शेळ्यांना सवय लावली किंवा सवय लावली तर ती कायम कंटिन्यू सवय पुढे ठेवायची। मित्रांनो, तर काय करायचं आहे, जर तुम्ही सकाळी 6 वाजता किंवा 7-8 वाजता फार्मवर जात असणार, जेव्हाही तुम्ही जात असणार, मी टायमिंग सांगत नाही, तर सकाळी तुम्ही काय करायचं, सर्वात आधी शेळ्यांना बाहेर काढायचंय। जसं अर्ध बंदिस्त पाहू शकतात आपण, कुंपण मारून ठेवलंय, सकाळी शेळ्या बाहेर काढल्या, असं शेळ्यांना बाहेर काढायचंय। आणि सकाळी सकाळी तुम्ही जे काही आपलं शेड आहे शेडची साफसफाई करून घ्यायची पूर्णपणे, आणि शेळ्यांना दाण खाऊ घालायचंय। दाणा आपण ज्याला म्हणतो, काही ठिकाणी भरडा म्हणतात, दाण म्हणतात, आम्ही दाण म्हणतो काय किंवा दाणा म्हणतो, जो काही खुराक आहे हा खुराक तुम्ही शेळ्यांना खाऊ घालायचा, तुम्ही जेवढा खाऊ घालतात तेवढा सकाळी सकाळी। कारण लक्षात घ्या, रात्रभर जो काही दिवसभर शेळीने चारा खाल्लेला असतो हा ती रात्री पूर्णपणे रवंत करून टाकते आणि तिचं पोट पूर्णपणे रिकामं झालेलं असतं। आणि जर तुम्ही सकाळी सकाळी शेळ्यांना रिकामी पोटी भरडा खाऊ घालत असणार तर ती त्याचं 100% एनर्जीमध्ये कन्वर्ट करते किंवा फॅटमध्ये कन्वर्ट करते। म्हणजे जो काही आपण दाणा खाऊ घालतोय हा 100% शेळ्यांना लागतो। दाणा ही एक महागातली गोष्ट आहे, म्हणून दाणा सकाळी सकाळी खाऊ घालायचा जेणेकरून ती रवंत करून तो पूर्णपणे पचवेल। त्याच्यानंतर शेळ्यांना कमीत कमी 1/2 तास मोकळा सोडायचा आहे, म्हणजे मोकळा वेळ द्यायचा आहे दाणा खाल्ल्यानंतर, तिला फिरू द्या, भटकू द्या, काय करायचं काही करू द्या, फक्त पाणी ठेवू नका तिच्या पुढे। आणि 1/2 तास नंतर म्हणजे कमीत कमी 7-8 वेळेच्या दरम्यान तुम्ही तिला सुका चारा भरडा टाकू शकता। आता हे बघा, आपल्या शेळ्यांना सुका चारा भरडा जो काही सोयाबीनची कुट्टी ही पडलेली आहे त्यांच्या गव्हाणीमध्ये आणि त्या खातात त्या। सकाळी सकाळी भूक लागल्यामुळे शेळी सुका जो चारा आहे हा जास्त प्रमाणात खात असते, पाहू शकतात एक पण शेळी इकडे तिकडे फिरत नाही, ज्या काही शेळ्या आहेत पूर्णपणे सुका चारा खात आहेत पोटभर। आता सुका चारा खाल्ल्यानंतर दाणा खाऊ घातल्यानंतर सुका चारा दिला आहे, 2-3 तास किंवा 4-5 तास झालेत आपले, 10 वाजेदरम्यान काय करायचं आपण, जर तुमच्याकडे गुळ अव्हेलेबल असेल, म्हणजे आता जे काही शेळी पालक आहे रोज गुळाचं पाणी पाजत नाही पण कमीत कमी आठवड्यातून 2 दिवस किंवा 1 दिवस गुळाचं पाणी जाईन गरजेचं आहे शेळ्यांना। जर गुळ असेल तर गुळ चांगला पाण्यात कालवून ते पाणी शेळ्यांना पाजायचंय। तुम्ही पाहू शकता गुळ कालवल्यानंतर जे काही गोड पाणी हे शेळ्या एवढ्या तुडुंब पोटभर पितात, त्यांचं पोट एकदम फुल होतं, पोटभर पाणी पितात, पोटभर चारा खातात आणि बसतात। त्याच्यानंतर काय करायचंय, त्यांना बसू द्यायचंय, रवंत करू द्यायचंय। दुपारी 12-1 दरम्यान शेळ्यांना जर तुम्हाला हिरवा चारा टाकायचा असेल, तुमच्याकडे मेथी घास म्हणा किंवा झाड पाला काहीतर लावलं असेल, ग्रीन ग्रास खोंड्या वगैरे जो पण काही हिरवा चारा तुम्ही लावला असेल किंवा जो पण काही झाड पाला तुमच्याकडे अवेलेबल असेल हा दुपारी 12-1 दरम्यान तुम्ही टाकायचा आहे किंवा 11-2 असं दुपारच्या वेळेला टाकायचं आहे साधारण ऊन पडल्यानंतर। कारण की काय होतं, दुपारी ऊन पडतं, दुपारी हिरवा चारा टाकल्यानंतर शेळ्यांना तो डांजत नाही। काही काही शेळ्या बघा हिरवा चारा खाल्ल्यानंतर जुलाब करतात, पोटी वगैरे टाकतात, लेंडी टाकत नाही, पातळ जे काही मलमूत्र पातळ पद्धतीत विसर्जित करतात। तर दुपारच्या वेळेला काय होतं, जे काही झाड आहे किंवा हिरवा पाला आहे याच्यातलं पाण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं आणि ते आपण त्यांना खाऊ घातल्यामुळे ते त्यांना त्रास देत नाही। तर दुपारच्या वेळेला तुम्ही हिरवा चारा कुठल्याही प्रकारचा शेळ्यांना देऊ शकतात। आणि सायंकाळी कमीत कमी 4 वाजेच्या आसपास तुम्ही त्यांना परत कोरडा चारा देऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल आहे। जर मक्याचं कुटार असेल सकाळी मक्याचं कुटार द्या, सायंकाळी सोयाबीनचा भुसकर द्या किंवा दुसरा काही चारा असेल तुमच्याकडे
दोन प्रकारचे असतील तर सकाळी जो चारा खात नाही म्हणजे मक्याचं कुटार शेळ्या एवढं खायला कूत मारतात तर सकाळी आपण मक्याचं कुटार टाकायचंय. जो चारा शेळ्यांना आवडत नाही तो चारा सकाळी टाकायचा आहे आणि जो चारा शेळ्या एकदम पोटभर खातात खूप आवडून खातात जो चारा आपल्याला शेळ्यांना सायंकाळी टाकायचा आहे. म्हणजे काय होतं सायंकाळचा जो चारा आहे शेळ्या पोटभर खातात सायंकाळी त्यांचं पोट फुल झालेलं असतं आणि ते आरामात शेडमध्ये जाऊन बसतात रवंत करत असतात. अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन ठेवलं सायंकाळी शेळ्या कोंडल्यानंतर काही करायचं नाही मित्रांनो, फार्मवर लक्ष द्यायची गरज येत नाही फारशी. जर तुमच्या गाभण शेळ्या असतील तर तुम्ही हमखास लक्ष द्या, पण जर गाभण शेळ्या नसतील म्हणजे खाली शेळ्या असतील तर रात्रीचा चारा वगैरे टाकायची गरज येत नाही. गाभण शेळ्यांना पण रात्री चारा द्यायची गरज येत नाही कारण की शेळीने जे काही दिवसभर खाल्लं हे तिला रवंत करायला वेळ भेटला गेला पाहिजे आणि शेळ्या कायम खाली रात्री बसून रवंत करत असतात. तुम्ही त्यांना कधीही फार्मवर राहून मारला तुम्हाला त्यांचं शेळ्यांचं जे काही तोंड आहे हे चावताना दिसत असेल म्हणजे त्या रवंत करत असतात. अशा पद्धतीने तुम्ही जे काही नियोजन आहे मित्रांनो तुमच्या फार्मचं नियोजन आखाटू शकतात. आणि काही अडचण असल्यास माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये दिला असतो, तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा डायरेक्टली काही प्रॉब्लेम नाही. 8484810500. मित्रांनो बोकोडवाला भाऊ मधल्या सिरीजचा हा पहिला एपिसोड आहे. मागचे जे काही सर्व व्हिडिओ आहेत हे सर्व व्हिडिओ मी काढून घेतले होते काही कारणास्तोवर. ही सिरीज पहिली आहे, सिरीज पहिली मधली सिरीज पहिला व्हिडिओ मित्रांनो लक्षात घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोकोडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब